केकती शहापूर ग्रामपंचायत मध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्रित येत सरपंच भालसिंग यांच्या विरोधात 9 जून रोजी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव मांडला होता। या ठरावाला आज मंजुरी देण्यात आली। 10-1 ने सरपंच भालसिंग यांचा सरपंच पद रद्द करण्यात आले। यावेळी अरुणा कांबळे, विजू खोमणे, नाना उबाळे, किरण आळकुटे, रामदास गुंड, पूजा दारकुंडे, मीरा खोमणे, दिशा कांबळे, प्रकाश घोरपडे, सोनू खोमणे, ऍडव्होकेट संजय बचाटे, सुरेंद्र सिंग घारू, सूरज उमाप, सपना बांगडी आदि उपस्थित होते। आज शहापूर केकती ग्राम पंचायतीमध्ये जो सरपंचावर अविश्वास 10-1 झाले सदस्य, त्यांनी जे अविश्वास दाखल केलेला होता त्या सदस्यांना आज यश आलं आणि भ्रष्टाचार सरपंचाला आज काढून टाकलं। आणि इथून पुढं जो भ्रष्टाचार बी भरपूर केला त्या सरपंचाने, भ्रष्टाचार करून सदस्याला कोण कुठल्या सदस्याला विश्वासात ना घेऊन स्वतः मनमानीचा कारभार करून गाव पाण्यापासून वंचित ठेवले। आम्ही 3 उपोषणं केले तरी ते त्या उपोषणाला भ्याला नाही। आणि आज भ्रष्टाचार करून आज त्याला हाकलण्यात आलं। आणि आज सर्व 10-1 सदस्य 11 सदस्यामधून तो एकीकडे झाला नाही, 10 सदस्य एकीकडे झाले। सदस्य लोकांचे सगळ्यांचे मी आभार आणि उपकार मानते। गावाला न्याय दिला त्यांनी आणि गाव या भ्रष्टाचाराच्या हातातून मुक्त केलं म्हणून सर्व सदस्यांचे मी आभार मानते। आज शहापूर केकती ग्रामपंचायत या ठिकाणी जे सरपंच होते देवराज भालसिंग त्यांच्यावर आज अविश्वास ठराव मंजूर करून हा 10 सदस्य वेगळे आणि 1 तो माजी सरपंच वेगळा अशी भूमिका सर्व सदस्यांनी घेऊन त्याचं आज पद रद्द केले। इथून पाठीमागे जो गावात कारभार झाला, भोंगळ कारभार त्याला म्हणता येईल, हा भोंगळ कारभाराच्या विरोधात सगळे सदस्य सगळे गावकरी एकत्र होऊन आम्ही त्याचं पद रद्द केलेलं आहे। असा सरपंच पुन्हा केकती शहापूरच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांनी तर आहेच पण गावातील जनतेने सुद्धा असा सरपंच परत करू नये, कारण की गावाची दिशाभूल करणार हा सरपंच। दिशाभूल तर त्यांनी केलीच केली, पण आज काही लोकांना भडकावून जातीवादीचं रंग देऊन येथे जातीवादीचं राजकारण या केकती शहापूरमध्ये पहिल्यांदा घडवण्याचं काम या सरपंचांनी केलं आहे। या न्यूजच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की इथून पुढच्या कार्यकाळात एक फुले शाहू आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता, बाबासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता असेल, शिवछत्रपती शाहू महाराजांचा कार्य विचारांचा माणूस असेल, शिवाजी महाराजांच्या विचाराचा माणसाला आपण संधी देऊन गावाचा कारभार एकदम चांगल्या पद्धतीने जो सरपंच होईल त्यांनी पाहावा। व अशा जातीवाद्याला त्यांनी आमची जात काढली, आता हे इथून पुढे लोकांसमोर आम्ही जाहीर करणार कोणासमोर काय बोललं त्याची रेकॉर्डिंग सुद्धा आमच्याकडे आहे, ती रेकॉर्डिंग जाहीर करून मांग मार लोकांचा सपोर्ट घ्यायचा आणि त्यांच्या जातीवादी त्याला दाखवायचं। या सरपंचाला इथून पुढच्या कार्यकाळात आम्ही आमच्या गावात राहिलं तो केकती शहापूरमधून ज्या सैनिक नगर यशवंत नगरमधून निवडून आलाय त्याच लोकांची जात काढणार हा सरपंच, त्याला आम्ही इथून पुढच्या काळात केकती शहापूरमध्ये भटकू देणार नाही व त्याला सैनिक नगर यशवंत नगरला धाराही देणार नाही, एवढंच बोलतो। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर।